नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या फेमस यूट्यूब चॅनल आस्क इन डिटेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बबल सॉर्ट. बबल सॉर्टचा अल्गोरिदम, लॉजिक, प्रोग्राम आणि एक्झिक्युशन म्हणजे एक्झाम्पल सहित सगळं आपण बघून समजून घेणार आहोत बबल सॉर्ट म्हणजे काय. तर आधी इथे समजून घेऊ लॉजिक, बबल सॉर्टचं नेमकं लॉजिक कसं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की बबल सॉर्ट हा एक अतिशय सिम्पल सॉर्टिंग अल्गोरिदम आहे. मुळात सॉर्टिंग म्हणजे काय, तर जे ऑर्डरमध्ये नसतात किंवा सिक्वेन्समध्ये नसतात अशा एलिमेंटला सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये अरेंज करणे म्हणजे सॉर्ट करणे. बरोबर आहे. आता इथे आपण एक उदाहरण घेऊ. सपोज आपल्याकडे काही एलिमेंट आहेत 22, 11, 23 आणि उदाहरणार्थ आपण घेऊ इथे 10. ठीक आहे, हे चार एलिमेंट आहेत आपल्याला, चार एलिमेंट आहेत आपल्या अरेमध्ये असं धरू आपण. ठीक आहे, आता हे चारही एलिमेंट सॉर्टेड आहेत का, तर नाही. मग आता यांना सॉर्ट करायचे म्हणजे अरेंज करायचे असेंडिंग ऑर्डरमध्ये. बरोबर आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा सॉर्टिंग कशी असते, बबल सॉर्ट कसं काम करतं तर बघा. बबल सॉर्टमध्ये नेहमी आजूबाजूच्या म्हणजे ॲडजेसंट, समजतं आहे, आजूबाजूच्या एलिमेंट्सला कम्पेअर केलं जातं. हे कम्पेअर केलं जातं की पहिला एलिमेंट हा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे का. म्हणजे आता या तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बघा, अरेमध्ये 22 हा 11 मोठा आहे का, असेल तर स्वॅप करणार. अतिशय सिम्पल आहे, समजतंय तुम्हाला. मग आता लगेच अरेची पोझिशन, ह्या एलिमेंटची जी पोझिशन आहे एलिमेंटच्या, त्या चेंज होतील. म्हणजे आता नवीन कसा असेल, 11, 22, 44 आणि 10. आता अरे आता काउंटर दुसऱ्या लेवलला जाणार. बरोबर आहे. आधी 1 आणि 2 चेक केले पोझिशन, पहिली आणि दुसरी, आता दुसरी आणि तिसरी पोझिशन चेक होणार. बरोबर आहे. चला 22 आणि 24 मध्ये 22 हा 44 पेक्षा मोठा आहे का, सॉरी 22 आणि 44 आहे का मोठा, नाही. म्हणजे आता इथे स्वॅपिंग होणार का, नो, स्वॅपिंग होणार नाही. आता काउंटर तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनमध्ये चेक करणार, 44 इज ग्रेटर दॅन 10 ऑर नॉट, आहे. बरोबर आहे. 44 इज ग्रेटर दॅन 10, मग लगेच आपल्याला रिअरेंज करावं लागेल सगळं. बरोबर आहे. स्वॅपिंग झाली, 11, 22, 10 आणि 44 ही आता आरेची नवीन पोझिशन. आता काउंटर पुन्हा पहिल्या पोझिशनपासून फिरणार. ठीक आहे, आता पुन्हा एकदा लूप फिरणार स्टार्टिंगपासून. आता पुन्हा 11 आणि 22 मध्ये चेक होणार, 11 हा 22 पेक्षा मोठा आहे का, नाही आहे, स्वॅपिंग होणार नाही. मग पुढे चेक केलं जाईल की 22 आणि 10 ह्यांच्यापैकी 22 मोठा आहे का, म्हणजे 22 पहिला आहे. बरोबर आहे. मग आता चेक करू. ठीक आहे, 11 आणि 22 मध्ये काहीच चेंज होणार नाही, ते आहे तसेच राहणार. आता 22 आणि 10 मध्ये चेक होईल की 22 इज ग्रेटर दॅन 10, म्हणजे पहिला आयटम 22 आहे, म्हणजे प्रिव्हियस. बरोबर आहे. तर 22 इज ग्रेटर दॅन 10 आहे का नाही हे चेक होईल. जर असेल तर काय करणार आपण, स्वॅपिंग करणार. आता मग आरेचे पोझिशन आता पुन्हा एकदा चेंज झाली आरेमधली एलिमेंटच्या, त्या आता आहे 11, 10, 22 आणि 44. आता लूप पोहोचेल तिसऱ्या पोझिशनला, म्हणजे 22 आणि 44 मध्ये चेक होईल की 22 मोठा आहे का, तर नाही आहे. मग आता हे जसं आहे तसंच राहणार, यामध्ये काही बदल होणार नाही. आता पुन्हा एकदा लूप पहिल्या एलिमेंटपासून सुरू होणार. लूप सुरू, 11 आणि 10 मध्ये चेक होणार की 11 हा 10 पेक्षा मोठा आहे का नाही. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे 11 हे 10 पेक्षा मोठा आहे, तर लगेच इथे स्वॅपिंग होणार. आता आरेची पोझिशन काय असेल, 10, 11, 22 आणि 44. बरोबर आहे. असं आजूबाजूच्या सगळे एलिमेंट चेक करण्याच्या ज्या प्रक्रियेला बघा, इथं गोल गोल राऊंड राऊंड करतोय म्हणून त्याला नाव दिलं बबल सॉर्ट. सो व्हेरी व्हेरी सिम्पल, 10, 11, 22, 44. सो अरे इज सॉर्टेड. तर बबल सॉर्ट अशी अतिशय सिम्पल पद्धतीने सॉर्टिंग करण्याचं हे मेकॅनिझम आहे आपल्या समोर. ठीक आहे, आता आपण समजून घेऊ बबल सॉर्टचा अल्गोरिदम. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता स्टेप 1. ठीक आहे, आता फॉर लूप लागेल. साहजिक आहे, सगळेच्या सगळे एलिमेंट चेक करायचे म्हणजे आपल्याला फॉर लूप लागतील. याचा प्रोग्राम सुद्धा बघून घेऊ आणि हे अल्गोरिदममध्ये सुद्धा तुम्हाला समजून जाईल की दोन फॉर लूप कशासाठी. बघा, स्टेप 1, रिपीट फॉर. ठीक आहे, इथे रिपीट फॉर लिहावं लागेल आपल्याला. रिपीट फॉर आय इज इक्वल टू, आय हे एक काउंटर घेतला आपण, आय इज इक्वल टू 1 to कुठपर्यंत, लास्टपर्यंत, एनपर्यंत, फुल स्टॉप. अजून एक फॉर लूप लागेल आपल्याला, इनर आणि आउटर. बरोबर आहे ना. रिपीट फॉर
जे इज इक्वल टू, आता इथे आपण जे घेऊ, जे इज इक्वल टू 1 to n, ठीक आहे. हे सुद्धा पूर्णच्या पूर्ण काउंटर फिरणार, याचं एक्सप्लेनेशन सुद्धा देऊ तुम्हाला लगेच इथे व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला की काउंटरमध्ये हे काउंटिंग कशी होत आहे, इनर अँड आउटर लूप काम कसे करत आहेत, अतिशय सिम्पल आपल्याला समजून जाईल इथे, ठीक आहे. लूपिंग करण्यासाठी एक आहे इनर लूप आणि एक आहे आउटर लूप, ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दोन लूपची गरज, पुढे सुद्धा या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. चला स्टेप 3 घेऊ आपण आता. आता स्टेप 3 मध्ये आपल्याला ॲडजेसंट जे एलिमेंट आहेत त्यांची कम्पॅरिझन करायची, म्हणजे आजूबाजूचे पहिल्या एलिमेंटपासून, म्हणजे पहिले आणि दुसरे, दुसरं आणि तिसरं, ठीक आहे. इथे काय लिहू स्टेप 3 मध्ये आपण, इफ एल ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन, बरोबर आहे ना, एलिमेंट हा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे का, एल ए ऑफ जे प्लस 1 हे इनर लूप आहे, बरोबर आहे, कॉमा देन कोलन. तर काय करायचं मित्रांनो, स्वॅपिंग करायची. स्वॅपिंग म्हणजेच इथे आपण लिहितो इंटरचेंज. तुम्ही स्वॅप लिहिलं तरीही काय अडचण नाही, अल्गोरिदममध्ये कसलीही अडचण येत नाही. इंटरचेंज कशाला करायचं, एल ए ऑफ जे ला आणि एल ए ऑफ जे प्लस 1 ला, या दोन्ही व्हॅल्यूला काय करायचं आहे, स्वॅपिंग करायचे आहे. इथे आपण स्वॅप लिहितो किंवा इंटरचेंज लिहितो अतिशय सोप्या पद्धतीने, पण प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक व्हेरिएबल घ्यावं लागेल टेम्पररी आणि मग करावं लागेल. इथे बघा आता एंड ऑफ इफ स्ट्रक्चर, इफ जे आहे कंडिशन ती इथेच आपण क्लोज करू. त्यानंतर आपल्याला फॉर लूपसुद्धा क्लोज करावं लागेल, पहिले इनर लूप आधी क्लोज करू, एंड ऑफ स्टेप 2 लूप फुल स्टॉप ब्रॅकेट क्लोज, त्यानंतर एंड ऑफ स्टेप 1 लूप. पहिलं जे लूप होतं आपलं ते आउटर लूप आपल्याला इथे काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे फुल स्टॉप, आणि लास्टला आपल्याला स्टेप आहे स्टेप 4 एक्झिट, ठीक आहे. तर हा होता अतिशय सिम्पल अल्गोरिदम. याचं एक्झाम्पल, याचं एक्सप्लेनेशन आणि याचं प्रोग्रामचं लॉजिक हे सुद्धा आपण लगेचच लगेच इथे ताबडतोब बघून घेऊ. व्हेरी 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 इझी, ठीक आहे. चला लेट स्टार्ट द प्रोग्राम लॉजिक फर्स्ट. आता इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रोग्रामचं लॉजिक आपल्याला बघायचं आहे. दोन फॉर लूप लागतील, फॉर आय इज इक्वल टू 1 सेमी कोलन आय इज लेस दॅन इक्वल टू n, म्हणजे शेवटच्या एलिमेंटपर्यंत लूप फिरलं पाहिजे, आणि आय प्लस प्लस. आता फॉरमध्ये अजून एक फॉर घ्यावं लागेल, नेस्टेड फॉर लूप आहे हे आपलं. जे इज इक्वल टू 1 सेमी कोलन जे इज लेस दॅन इक्वल टू n आणि त्यानंतर जे प्लस प्लस, ठीक आहे. आता ब्रॅकेट आणि यामध्ये आपल्याला कंडिशन, बरोबर आहे. इफ एल ए ऑफ जे इज डबल इक्वल टू, सॉरी ग्रेटर दॅन, मोठा आहे का, एल ऑफ जे प्लस 1 असेल तर काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे किंवा स्वॅपिंग करायची आहे, पण ती टेम्पररी व्हेरिएबल वापरून करावं लागेल, बरोबर आहे. टेम्प इज इक्वल टू एल ऑफ जे प्लस 1, म्हणजे सेकंड पोझिशनचा एलिमेंट हा टेम्पररीमध्ये जाईल, आणि आता पहिल्या पोझिशनचा एलिमेंट आहे तो सेकंडला जाईल, म्हणजे जे प्लस 1 चा, ठीक आहे, जे प्लस 1 ची व्हॅल्यू, ओके, इथे थोडीशी गडबड झालेली आहे, काय हरकत नाही, इथे समजून घ्या आपण. आता हे जे प्लस 1 ची जी व्हॅल्यू आहे ती जाईल टेम्पमध्ये, ठीक आहे. त्यानंतर ही जे ची व्हॅल्यू जी आहे ती जाईल या जे प्लस 1 मध्ये, आणि नंतर ही टेम्पची जी व्हॅल्यू आहे ती जाईल या ठिकाणी, म्हणजे हे इथून इकडं, त्यानंतर हे इकडं, आणि मग हे इकडं. अतिशय सिम्पल आहे, समजतं आहे तुम्हाला, अतिशय सिम्पल आहे. हे इथं मिस्टेक असं झालेलं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, आपण पुढे कंटिन्यू करू. आपल्याला एवढं समजलं यातून की आपल्याला इंटरचेंज करायचं आहे, स्वॅपिंग करायचं आहे, बाकी सगळं जे लॉजिक आहे ते सेम ॲज इट इज. आता आपण पुढे जाऊया त्याच्यामध्ये. एक सिम्पल एक्झाम्पल इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, सुरुवात नीट बघा इथे. चलो एक आपण अरे घेत आहोत जो सॉर्ट नाही आहे, नीट बघा, एलिमेंट सॉर्टेड नाही आहेत, 11, 99, 22 आणि 44. आता आईची पोझिशन कुठून सुरू होणार, आईचं लूप हे फर्स्टपासून, आणि जेचं सुद्धा फर्स्टपासून, ठीक आहे. चलो मग आता एल ए ऑफ जे म्हणजे याचं जे आहे 1, आणि या लिनियर आरे मधल्या पहिल्या पोझिशनला कोणता एलिमेंट आहे, नीट बघा तुम्ही, 11, बरोबर आहे. तर एल ए ऑफ जे म्हणजे लिनियर आरे मधील पहिल्या पोझिशनला आहे 11, आणि दुसऱ्या पोझिशनला म्हणजे जे प्लस 1 ला कोण आहे 99,
तर हे चेक होईल की 11 इज ग्रेटर दॅन 99 ऑर नॉट, बरोबर आहे? नाहीये, त्यामुळे काही विषय नाहीये, ते इथे काही सबिंग होणार नाही. आता जेच काउंटर जाईल सेकंड पोझिशनला, समजतंय तुम्हाला? जे प्लस प्लस आहे म्हणजे सेकंड पोझिशनला जाईल. मग आता जेची व्हॅल्यू आता किती आहे सेकंड नंबरला? 99. ठीक आहे, 99 म्हणजे जे आहे, आणि जे प्लस 1 म्हणजे 22 आहे. मग आता हे चेक होईल की 99 इज ग्रेटर दॅन 22 आहे का नाही? आहे, बरोबर आहे, करेक्ट एकदम. मग आता हे स्वॅपिंग होणार, करेक्ट आहे. मग आता पुढची स्वॅपिंग झालेल्या एलिमेंटचे आरे कसे असतील? तर 11 आहे, त्यानंतर 22 येईल, मग 99 आणि मग 44. समजतंय तुम्हाला? आता जेची पोझिशन पुढं काउंटर पुढं सरकलं, जे आहे आता 3 नंबरला, जे 3 म्हणजे आता 99 आणि 44 मध्ये चेक होणार. 99 ग्रेटर दॅन 44 ऑर नॉट आहे, कंडिशन इज ट्रू. इथे पुन्हा गडबड झाली आहे आपली, तर इथेच स्वॅपिंग व्हायला आपली प्रोग्राम गडबड झाली, शूटिंग करताना होते अशी गडबड. तर इथेच आपल्याला काय होणार, हे 99 आणि 44 मध्ये काय होणार, एक्सचेंज होणार, आणि इथेच पहिल्याच लूप मध्ये हा अरे पूर्ण सॉर्ट झालेला असेल. ठीक आहे, तर आता याचा आपण प्रोग्रामचं सुद्धा एक्झिक्युशन बघूयात. लेट स्टार्ट द बबल सॉर्ट प्रोग्राम, सी प्रोग्राम फॉर बबल सॉर्ट. इथे तुम्ही बघू शकता, आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर बघा, हेडर फाईल डिक्लेअर केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर मेन फंक्शन सुरू झाले, मग आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन. इथे अरे अरे घेतला आपण, अरेचं नाव आहे डबल आर 10, साईज घेतलेली आहे आयज, काउंटर म्हणजे आउटर लूप, आणि जे आहे इनर लूप, आणि त्यानंतर एन फॉर साईज ऑफ द अरे, आणि टेम्प घेतलंय स्वॅपिंग इंटरचेंज साठी, बरोबर आहे. सॉर्टिंग करायची म्हणल्यावर स्वॅपिंगची गरज पडणारच. आता इथे बघू शकता, प्रिंट एफ एंटर अरे साईज, स्कॅन एफ परसेंट डी ऍड्रेस एन. ठीक आहे, साईज आपण घेतलेली आहे अरेची युजरकडून. त्यानंतर प्रिंट एफ एंटर अरे एलिमेंट्स फॉर बबल सॉर्ट, आपण युजरकडून काही एलिमेंट घ्यायचे जे सॉर्टिंगमध्ये नसतील, युजरला ज्या ऑर्डरमध्ये द्यायचे आहेत, कुठल्याही ऑर्डर किंवा अनऑर्डरमध्ये देऊ शकतो युजर. जे काही व्हॅल्यू युजर टाकणार आहे ते आपल्याला फॉर लूप घ्यायचे, एन पर्यंत जावं लागेल, म्हणजे जितकी साईज दिली तितकं लूप फिरणार, आणि स्कॅन ऑफ करून परसेंट डी आपण सेव्ह केलेल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या अरे आय या प्रत्येक पोझिशनला जो एंटर होईल ती व्हॅल्यू इथे चालेल. ठीक आहे, सेव्ह होत राहील. आता पुढे काय केले नीट बघा, आपल्याला आपण घेतलेले फॉर लूप, ठीक आहे, हे आउटर फॉर लूप आय लूप आहे, जे 1 पासून एन पर्यंत चालणार. सेम जे सुद्धा आहे, 1 पासून एन पर्यंत चालणार. त्यानंतर इफ अरे जे इज ग्रेटर दॅन अरे जे ऑफ जे प्लस 1, म्हणजे पहिली पोझिशन ही पहिल्या पोझिशनचा एलिमेंट अरे ऑफ जे, म्हणजे अरेच्या जे पोझिशनचा म्हणजे पहिल्या पोझिशनचा एलिमेंट जर दुसऱ्या पोझिशनपेक्षा मोठा असेल तर काय करायचं, आपल्याला स्वॅपिंग करायचे. स्वॅपिंग करण्यासाठी आपण टेम्प नावाचा व्हेरिएबल वापरलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की पहिल्या पोझिशनचा एलिमेंट हा टेम्प व्हेरिएबलमध्ये जाईल, त्यानंतर पहिल्या पोझिशनमध्ये जो एलिमेंट येईल तो सेकंडचा असेल, आणि सेकंडच्या पोझिशनमध्ये टेम्पची व्हॅल्यू ट्रान्सफर केली जाईल, म्हणजे स्वॅपिंग इंटरचेंज आपण इथे केलेला आहे. आता त्यानंतर इंटरचेंज झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सॉर्टेड अरे डिस्प्ले करावा लागेल. तर इथे डिस्प्ले करण्यासाठी आपण पुन्हा एकदा फॉर लूप घेतलेला आहे, आणि फॉर लूप 1 पासून एन पर्यंत, म्हणजे सगळे अरेचे एलिमेंट व्हिजिट होतील आणि सगळेच्या सगळे प्रिंट होतील, इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता आपण काय करू, याचं आउटपुट चेक करू. आउटपुट चेक करण्यासाठी इथे बिल्ड आणि रन आहे, हे बटन दाबायचे किंवा F9 शॉर्टकट आहे. चला इथे आउटपुट बघा, कलरफुल मस्त एन्व्हायरमेंट आहे. एंटर अरे साईज, साईज आपण अरेची देऊ 3. ठीक आहे, चला म्हणजे सोपं जाईल आपल्याला एवढंच, आणि साईज सुद्धा इथे स्क्रीनवर व्यवस्थित मावेल. त्यानंतर अनसॉर्टेड मध्ये घ्यायचं मला. ठीक आहे, मी आता घेतो पूर्णपणे रिव्हर्स ऑर्डर, 33, त्यानंतर 22, आणि आता घेतो 11. ठीक आहे, पूर्ण ऑर्डर रिव्हर्स आहे. आता याला ऑर्डर मध्ये आणायचे, म्हणजेच याला सिक्वेन्स मध्ये आणायचे, सॉर्ट करायचे. तर इथे बघा तुम्ही, अरे आफ्टर अप्लाइंग बबल सॉर्ट, 11, 22, 33, म्हणजे सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये आपल्याला ह्याचं आउटपुट दिसलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बबल सॉर्टचा प्रोग्राम घेऊ शकता. व्हेरी इफेक्टिव्ह, व्हेरी इझी अँड कम्प्लिटली वर्किंग कोडिंग.